नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भागवत डवळे स्वागत करतो आपल्या डी डी एज्युकेशन मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत वर्ग 10वी चा दोन चलातील रेषीय समीकरणे यामधला सराव संच 1.2 मधला हा दुसरा प्रश्न, ज्यामध्ये आपल्याला दोन समीकरणे दिलेली आहे, एक्स अधिक वाय बरोबर 5 आणि एक्स वजा वाय बरोबर 3। तर ह्या समीकरणाद्वारे आपल्याला आलेख कसा काढायचा हे आपण या गणितामध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती असेल की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून संपूर्ण गणित तुम्हाला समजून येईल। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, एक्स अधिक वाय बरोबर 5 आणि एक्स वजा वाय बरोबर 3 याचे काय करायचे, आपल्याला किमती काढायच्या, म्हणजे आपण आलेखावर बिंदू शोधायचे आपल्याला ते कुठे कुठे असतील। तर सर्वप्रथम आपल्याला कुठल्याची किंमत दिलेली नाही आहे, मग आपण काय करूया, कुठल्या एकाच्या किमती लिहूया, दुसऱ्याच्या आपण सोडूया। या आलेखामध्ये आपण काय करूया, एक्स वायच्या एक्सच्या किमती ठेवूया, एक्सच्या किंमत ठेवूया 2, 3 आणि 4। आणि या आलेखामध्ये काय करूया, वायच्या किमती ठेवूया 1, 2, 3। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठल्याही किमती ठेवू शकता, कोणत्याही किमती सोडून तुम्ही हे समीकरण सोडवू शकता, तरी देखील तुमचं गणित चुकणार नाही। तर आपण सर्वप्रथम आपल्याला एक्सच्या किमती आपण या ठिकाणी ठेवल्या, तर या समीकरणामध्ये एक्सच्या किमती आपल्याला ठेवायच्या। तर पहिलं काय दिलेलं आहे, एक्सची किंमत 2 अधिक वाय बरोबर 5, मग वाय बरोबर येईल 5, या ठिकाणी धन आहे, तर इकडे काय होईल ऋण 2, वाय बरोबर 5 मधून 2 वजा केलेत, खाली उरला 3, मग वायची किंमत किती मिळेल आपल्याला 3, आणि एक्स कॉमा वाय मिळेल आपल्याला 2, 3। त्यानंतर पुन्हा या समीकरणामध्ये एक्सची किंमत 3 ठेवलेली आहे, मग 3 अधिक वाय बरोबर किती होईल 5, हे 3 अधिक इकडे गेल्यानंतर काय होईल वजा, वाय बरोबर 5 वजा 3, तर वायची किंमत मिळेल आपल्याला 2, वायची किंमत किती मिळाली 2। आणि तसेच एक्सची किंमत किती ठेवली आपण 4, मग काय मिळेल 4 अधिक वाय बरोबर 5, या ठिकाणी 4 अधिक आहे, इकडे गेल्यानंतर वजा होईल, वाय बरोबर 5 वजा 4, वाय बरोबर मिळेल 5 मधून 4 गेलेत, खाली उरला 1, वायची किंमत मिळाली 1, मग या ठिकाणी समीकरण काय मिळेल 3, 2 आणि या ठिकाणी 4, 1। समजलं? त्यानंतर आता आपल्याला या समीकरणाचे सोडवायचे, तर सोडवा, वायची किंमत किती ठेवली आपण 1 ठेवलेली आहे, वायची किंमत ठेवलेली, मग त्यामुळे आपल्याला वायची किंमत वायच्या ठिकाणी ठेवावं लागेल, मग होईल x वजा 1 बरोबर 3, ही जी किंमत आहे आपण ती या ठिकाणी ठेवली, मग सोडवा, x बरोबर या ठिकाणी वजा इकडे गेल्यानंतर काय होईल अधिक होईल 3 अधिक 1, मग x बरोबर मिळेल आपल्याला 4, मग या ठिकाणी एक्सची किंमत लिहा 4 आणि इथे 4, 1। मग पुन्हा दुसऱ्या याला काय आहे, वायची किंमत वजा 2, मग x वजा 2 बरोबर 3, मग एक्स इकडे वजा 2 इकडे गेला तर ते काय मिळेल 3 अधिक 2, तर एक्सची किंमत मिळेल आपल्याला 5। समजलं? त्यानंतर वायची किंमत किती ठेवलेली आपण 3, मग काय होईल x वजा 3 बरोबर 3, या बाजूला वजा आहे तर इकडे गेल्यानंतर काय होईल अधिक होईल, मग 3 अधिक 3 बरोबर एक्स बरोबर मिळेल आपल्याला 6। आणि मग या ठिकाणी आपण लिहूया एक्सची किंमत 5, 2 आणि या ठिकाणी एक्सची किंमत 6, वायची किंमत 3, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपण हे बिंदू आलेखावर आपल्याला आता शोधायचे। तर हे बिंदू आलेखावर कसे शोधायचे, त्यापूर्वी तुम्ही हे संपूर्ण गणित लिहून घ्या। या ठिकाणी आपण आता एक छानसा आलेख काढूया, तो कसा काढायचा आपण समजून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला x अधिक वाय बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 3 या ठिकाणी आपल्याला 2 चार्ट मिळाले, एक्स आणि वायच्या किमती मिळालेल्या आहेत। आता या किमती काय करायच्या आपल्याला समीकरणामध्ये या ठिकाणी आलेखामध्ये काढायच्या आहेत, हे समीकरण आणि समीकरणाच्या रेषा कुठे येतात ते आपल्याला दर्शवायच्या आहेत। आता सर्वप्रथम x, y या ठिकाणी उकल काय आलेली आहे 2, 3, म्हणजे एक्स अक्षावर, तर या अक्षाला काय म्हणतो आपण, एक्स अक्ष म्हणतो, आणि या उभ्या अक्षाला काय म्हणतो आपण, वाय अक्ष, ठीक आहे, हे लक्षात असायला हवं। तर आपली समीकरणाची उकल काय आली आहे 2, 3, म्हणजे एक्स अक्षावर 2 आणि वाय अक्षावर किती 3। तर 2 आणि 3 ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी एक बिंदू द्या, त्यानंतर 3, 2 आहेत, तर 3, 2 एक्स अक्षावर 3 वाय अक्षावर 2 कुठे येतो, तर या ठिकाणी मिळेल, तर हा एक बिंदू मिळाला। आणि त्यानंतर 4, 1 येतो आहे, तर याचा अर्थ एक्स अक्षावर 4 आणि वाय अक्षावर 1
अशा पद्धतीने आपल्याला हा तिसरा बिंदू मिळतो. आता हे तीनही बिंदू एका रेषेत दिसतायत, तर स्केलच्या सहाय्याने काय करा, हे तीनही बिंदू जोडून घ्या. हे तीन बिंदू जोडल्यानंतर आपल्याला जी रेषा मिळते, तर ती रेषा असते एक्स अधिक वाय, म्हणजेच कोणती, ही एक्स अधिक वाय बरोबर पाच. या रेषेला नाव द्या एक्स अधिक वाय बरोबर पाच. अशा पद्धतीने तुम्ही ह्या आलेख काढू शकता. त्यानंतर एक्स वजा वाय बरोबर तीन दिलेलं आहे, तर या ठिकाणी देखील या चार्टमध्ये एक्स आणि वायच्या किमती मिळालेल्या आहेत. तर मग सोडवा, एक्सची किंमत चार, वायची किंमत किती आहे एक. एक्सची किंमत किती, चार, आणि वायची किंमत एक, म्हणजे या ठिकाणी तो बिंदू मिळेल. त्यानंतर एक्सची किंमत पाच, वायची किंमत दोन. एक्सची किंमत किती, पाच, आणि वायची किंमत किती मिळाली आपल्याला, दोन, म्हणजे तो बिंदू या ठिकाणी मिळेल पाच आणि दोनचा. आणि त्यानंतर एक्सची किंमत सहा आणि वायची किंमत किती, तीन. एक्सची किंमत सहा, वायची किंमत तीन. अशा पद्धतीने आपल्याला हे तीन बिंदू मिळाले. आणि मग हे जे तीन बिंदू मिळाले, तर हे तीनही बिंदू स्केलच्या सहाय्याने काय करा, जोडून घ्या. अशा पद्धतीने जोडल्यानंतर तुम्हाला एक रेषा मिळेल, तर ती जी रेषा असेल ती असेल एक्स वजा वाय बरोबर तीन. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आलेख काढू शकता. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, ह्या आलेखामध्ये काढण्यासाठी मी थोडासा व्हाईट पेपर यूज केला आहे, जेणेकरून तुम्हाला समजावं. तुमच्याकडे असलेल्या पेपरवर तुम्ही अशाच पद्धतीनं हा आलेख काढू शकता. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि त्यासोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर बघूया आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पुढील गणित कसे सोडवायचे ते.